ते किल्ल्यावर बिल्ल्यावर तुम्हाला असं दिसणार असेल ते हे किल्ल्यावर मी आहे माधुरी आनंद इथे गेले ते आपल्या रगारगात रक्तात आली आणि मी हे सोडत नाही लिहिलं यम लव यू. आता यम लव यू कोण आहे आम्हाला माहीत नाही, त्यांनी तर आपण निशाणे सोडून गेल्यात बहुतेक, त्यांनी जुन्या काळातील लोक असणार. आनंद कोण आहे माधुरी आनंद तरी लगेच कमेंट करा, आधी मिटून जावा. तर स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता आपण आहे शनिवार वाड्यामध्ये पुण्याच्या. तर जरा कसं झालं मिनी व्लॉग शूट करायचो, तेवढ्या लक्षात आलं की जरा मोठा व्लॉग करायला पाहिजे कारण त्यावर चालायला लागली सगळं. मग मोठा व्लॉग करूया या आशेने आपण आता मोठा व्लॉग करायला लागलोय. तर वाड्यात बऱ्यापैकी घुसलो आपण, आग बी लागलेली त्यामुळे जरा काय नाही इथं. तर बी काय दिसेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आम्ही करतो. चला 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 चल रे बिके काय सांगू शकता तुम्ही? पाणी साठवायचं असेल घाणच पाणी आहे बऱ्यापैकी म्हणून साठलेलं इथं असं बसायला म्हणजे जागा केली. तर इथं तुम्हाला असं लाईट शो असतोय काय? इथं कारंजे बिरंजे उडतात मस्तपैकी बऱ्यापैकी. तुम्हाला दाखवते पुढे कारंजे बिरंजे. तर इथं असं कारंजे बिरंजे उडत आहे आणि या साईडला ते जेवण बिवण करायचे या साईडला ठिकाण आहे. तिथं गोदूबाईचं आंघोळ बिवण करण्याचं ठिकाण त्या साईडला बऱ्यापैकी आहे. चला तुम्हाला दाखवतो या दादा. दादाला जरा असा कंटाळा आला, दादाचा पेपर आहे तरी पण दादा माझ्यासाठी एवढ्या आल्यात लांबून, म्हणजे आम्ही लांबून आलो त्यांनी जवळ आल्यात. सकाळी बसलो होतो अभ्यास करायला. पेपरचा एक दिवस अभ्यास यांच्या आजोबांनी पेपर दिला अभ्यास आलाय. तर हे बघू शकता आपण गोदूबाईची निवासस्थान. गोदूबाई या पहिला पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भाऊजी होत्या. पहिला बाजीराव पेशव्यांनी शनिवार वाड्याचा मूळ आराखड्या या मालमत्तेचा समावेश करून घेतला होता. ही ती जागा आहे बघा. आता वाचलंय ते सगळे याच्यावर आहे, इथे हे लिहिलं आहे. ज्यांना वाचायचं त्यांनी हे करून वाचा. तर तुम्हाला थंडीमध्ये वाजत असेल तरी तर पाणी आंघोळ करायचं, म्हणजे गरम हे काय ते पाणी गरम करायचं इथं होतं बघा. म्हणजे इथं मोठे मोठे भांडे असेल तिथे खाली आग बिग लावायची. इथं परत पाण्याचं आहे आणि सगळं किन भाऊ हे बघा, हे सगळं असं एकमेकाला जोडलेलं आहे. ही लाईन जोडलेली आहे, परत हे हिच्या आतून जोडलेलं आहे इकडे, परत हे इकडे असं सगळं हे असं एकमेकाला असं सगळं कनेक्शन केलेलं आहे. दिस इज कॉल्ड द इंजिनिअरिंग विंटेज इंजिनिअरिंग सॉरी विंटेज इंजिनिअरिंग. तर आपण जाऊ आता पुढे. वाडा पेटवलेला काय तर 27 फेब्रुवारीला ना, तर मग त्या वेळेच्या माणसं होतीच की होती. मग जो खुटण्या होता त्याने तो तिकडे त्या दरवाज्यातला ना ओरडत होता घरात काका वाचवा म्हणून. काका वाचवा पुण्यात असं म्हणतात त्याने की अजून पण त्या दिवशी त्या रात्रीला आवाज येतो भीतीदायक आहे बघायला जाऊन. चला तर बेसिकली विहीर आहे पाण्याची असं ह्याला वाटतंय काय इथे विहीर बीर आहे पाण्याची आणि ते गेट बीट त्या साईडला तिकडे जायचं आपल्याला. चला शोध लागायचे या साईडला वाकून बघू वाकून काय नाही दगड आहे लॉक केलं इकडनं ते काय रे कुंड. तर बऱ्यापैकी हे आमच्या माहितीनुसार पाण्याचा कुंड आहे. इथं लिहिलंय वाचूया की एवढं दिलंय लोकांनी ते वाचायचं नाही आपल्या मनात सांगायचं नसते. अरे थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान 1761 पानिपतच्या पर्वानंतर मराठा साम्राज्याला पुढच्यावर देणारे चौथे पेशवे श्रीमंत माधवराव यांचे साधेपणा दर्शवणारे निवासस्थान इथे होते. त्यापैकी एवढी किचकट मराठी लिहिली की जरा वाचायला व्यवस्थित येणं झाली आम्हाला काय तर लई दिवस आपले इंग्लिश हिंदी ब्लॉग चालू आहे. तर पेशवराव माधव यांचं की हे निवासस्थान होतं बऱ्यापैकी ह्या जागेला इथं हे बघू शकता. हे पडलेलं बिल्ड आहे त्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. तर आता जाऊया त्या विहिरीकडे. चला तर बऱ्यापैकी इथे ही विहीर आहे बघा हे बघू शकता. इथं इथं लिहिलंय गप तुम्ही हे पॉज करा आणि हे वाचा. त्याला पाणी बाहेर असं दिसायला आलं. मग ते असं जरा वर खाली केलं ना लेवल मध्ये, तर मग एकातलं जरी आटलं तर त्याच्या वरच्या मध्ये पाणी राहील ना. दिस कॉल्ड इंजिनिअरिंग विंटेज इंजिनिअरिंग. चला तो जळलेला तो वाचतो काय होत नाही मारुडी येतो चल मी तिकडं येऊ द्या दाजी दाजी बा. तर मग सांगितल्याप्रमाणे हे पाण्याचं आहे. इथं सगळं पाणी बिनी साचते म्हणजे पायऱ्या बिऱ्या केल्या आपल्याला जायला पाहिजे येते. आणि मगाशी दरवाजा तुम्हाला सांगितला तो इथं दरवाजा नारायण दरवाजा. चला नारायण पेशव्याचा काका मला वाचवा वाचवा या अर्थ किंकाळीचा हा इतिहास कालीन साक्षीदार. इथं दरवाजा पहिलाच आहे काय हे दरवाजा आत्ताच वाटायला लागले मला रव्या आधीचे चढले की बाबा. रक्तामध्ये लिहिलंय आनंद कोण आहे माधुरी आनंद तरी लगेच कमेंट करा हे आधी मिटून जावा. यम लव यू आहे काय किल्ल्यावर बिल्ल्यावर तुम्हाला असं दिसणार असेल ते हे किल्ल्यावर मी आहे.
माधुरी आनंद सर इथे गेले. हे आपल्या रगारगाच्या रक्तात आली आणि आम्ही हे सोडत नाही लिहिलं. यम लव यू. आता यम लव यू कोण आहे आम्हाला माहित नाही. त्यांनी तर आपल्या निशाने सोडून गेल्यात. बहुतेक तिने जुन्या काळात लोक असणार. म्हणजे काय तुझं नाव कधी करणार आहे? आमचं नाव इथं सर. Seriously, what the fuck are you doing? तर आता आपण आलोय या साईडच्या बुरुजावर. कुठल्या साईडचा बुरुज आहे? लेफ्ट राईट कुठला तरी असं ना, कारण आपण आलोय दरवाजाकडनं राईट साईड. जांभू दरवाजा, जांभू दरवाजाच्या वरचा बरोबर बुरुज आहे. आता या पाठीचा या वाटेने चलत जाऊया. इकडे वाटा म्हणजे पाठ असं बोलत होते अशी बोल. आपला पूर्ण किल्ला त्या वाट्यावर, वाडा सॉरी वाडा आपल्याला पूर्ण याच्यावर बघायला घालतोय. चला बऱ्यापैकी आपण आता काहीतरी वाट आहे त्या वाटेवर आपण चालू लागलोय. या साईडला आपला पुण्याचा व्ह्यू दिसायला लागलाय आणि या साईडला आपला वाडा दिसायला लागला. मेन पुण्याचा इलाका, मेन पुण्याचा इलाका आहे. बिल्डिंग बिल्डिंग सगळ्यात जुन्या बिल्डिंग आहेत. ते महाराजाने ते अफजलाची पोट कापलेली बघ. लाल महल. कुठं 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 कुठं? लाल महल रे. बघा असं चिवळ बिळ वाटाय झाला इकडे. सगळे असे बसलेले बसले आहेत मस्तपैकी. इथं सगळं विटाचं बांधकाम दिसायला लागलं आपल्याला. विटा आणि चुना. परत इथे बुरुज लागला. दोन बुरुज लागले आपल्याला. तीन बुरुज लागले मगापासून. गोल घुमट आहे. खालचा दरवाजा आहे. दरवाजाचं वरचं बांधकाम हे असं आपल्याला वरती दिसते. म्हणजे जे गोल असते खाली, गोल घुमट सारखं घुमट घुमट वरती झालं. तर ह्यो दरवाजा जातोय बरोबर आपल्याला मेन एंट्रेसला. आपण मगाशी तिकडे तिकडे असं फिरलो इकडे इकडे. हा दरवाजा जातोय मेन एंट्रेस. गोलीचा धोका मिळालेलाच आहे तुला. बिग बॉसला सूरज भावाला आपला सपोर्ट करा. डीपीला बी सपोर्ट करा. सगळ्यांना सपोर्ट करा. 20 रुपये लागून देत. 20 रुपये त्याने सपोर्ट करा. मस्त तर डीएम करा. 10 रुपये सोडतो तुम्ही 10 रुपये घाला. कारण वोट करा. सूरज चव्हाणला वोट करा आणि आपले डीपी भावाला वोट करा. बाकी सगळी 12 बोडे गीत काय. ही कोणती? तांबोली. तांबोली तांबडी तांबडी तांबोली. तिला तिला वोट करू नका. चला आपल्याला असं बोधगा टाईप काहीतरी आले. आपण खाली जाऊ शकतो का? अरे पायऱ्या बाबा मारायची पाळी यायची रे बाबा. या पायऱ्या सोडून आई चप्पल सांगायला आलो. सारखी नव्हती रे रंगालेली. आधी धडधाकट होती. फक्त 15 मिनिट चढलो तर घाम घुमलाय. विषय झाला की ट्रेकिंगची जरा हे सुटा लागली आहे माझी. कारण आपण नुसतं ट्रॅव्हलच करायला लागलोय. पहिला नुसतं आम्ही हुंडकी गिरी ट्रेकिंग बिकिंग असायची. त्यामुळे जरा भारी वाटायचं. इथनं व्ह्यू बी दिसतोय. तिकडे वाडा बिडा आहे. तिथं आपला झेंडा आहे. जाऊया मेन एंट्रेस सोडो. चलो हे काहीतरी स्मशान टाईप काहीतरी झेंडा आहे. आम्हाला एवढं कन्फर्म माहित नाही आहे. तरी बी काहीतरी होतं बऱ्यापैकी. बघा तिकडनं आलं की असं ही जागा इथे लागती आहे बऱ्यापैकी अशी. इकडे आपल्याला पुण्याचा व्ह्यू दिसतोय. खाली इकडे एक नंबर गेट. बाकी सगळा असा विषय आहे. तर हे काय असेल तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. चला हे वाडा टाईप आहे का वरचं? इंटरेस्ट गेट आहे. तर बघा अशा खाली पायरे आहेत खोल एकदम. चला जाऊया. तर इथनं हे आहे एंट्रन्सच्या वरचा हा गेट आहे बऱ्यापैकी. म्हणजे वरचा मजला आहे. आणि इथनं बघा तुम्हाला पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू सगळा दिसतोय. बघा इथून छेड. आपण तिकडनं बिकडनं असं फिरून गोल 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 घुमट. इथनं सगळं फिरून फिरून आलोय असं. काय आणि तुम्ही थांबलोय आता. तर जो व्लॉग आवडला असं तर की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याची लिंक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जावा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर मी व्हिडिओ ओपन केलेले आहेत 2-3 मिनिट आपले पुण्याचे पूर्ण म्हणजे जेवढं मी फिरलोय सगळं टाकले त्यामध्ये. जाऊन नक्की बघा आपला विषय. पेपर सोडून आलोय. लाईक पडले पाहिजे. पाहिजेतच. चला.